नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी सुनील लाटोड आपण पाहत आहात माहिती हवी यूट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान वाटप संदर्भामध्ये माहिती जाणून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतींची व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळेल जाईल मित्रांनो जे प्रोत्साहन अनुदान जो आहे कोणाला दिला जाणार होता सर्वप्रथम याची माहिती आपण जाणून घेऊया मित्रांनो दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणीस एकोणीस वीस या कालावधीमध्ये जे लाभार्थी जे शेतकरी बांधव कर्ज घेतलेले आहेत अशा लाभार्थ्यांना अशा शेतकरी बांधवांना इथं जो प्रोत्साहन अनुदान जो आहे तो दिलं जाणार होता आता का दिला जाणार होता कारण हे जे शेतकरी बांधव आहेत इमानदारीने कर्जाची परतफेड केलेली आहेत बँकेने दिलेल्या कालावधीमध्ये व्याजीबटी काढून त्यांनी पैसा भरलेला आहे मग या पैशाचा मोबदला किंवा त्यांना एक शब्दासकी म्हणूया आपण ती सरकारच्या माध्यमातून दिली जाणार होती एक जुलैपासून परंतु अद्यापही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती प्रोत्साहन अनुदान जो आहे तो आला नाही आता मागचा जो सरकार झाला त्या सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली घोषणा करण्यात आले परंतु या ठिकाणी असं झालं एक जुलैपासून येणारा जो पैसा आहे तो रखडला गेला आता का रखडला गेला ज्या सरकारने घोषणा केली मंत्रिमंडळामध्ये दे, मंजुरी दिली तो सरकार या ठिकाणी संपला आता नवीन सरकार या ठिकाणी आलं स्थापन झालं मग हे शेतकरी बांधव जे आता सध्या निराशा बाळगत आहेत की बाबा आम्ही इमानदारीने कर्जाची परतफेड केली दिलेल्या मुदतीवर आम्ही कर्ज भरला व्याज भरली त्याचा मोबदला आम्हाला मिळाला नाही पाहिजे का मित्रांनो आता नवीन सरकार स्थापन झालं अनेक लाभार्थी इथे म्हणत आहेत ते, ते कॅन्सल करण्यात आलं मित्रांनो अद्यापही असं शासनाच्या माध्यमातून काही सांगण्यात आलं नाही कॅन्सल अजून झालं नाही तुम्हाला प्रोत्साहन अनुदान मिळणार नाही असं अजून सांगण्यात आलं नाही कारण प्रोत्साहन अनुदान जो आहे तुम्हाला भेटेल वेळ लागेल आता कधी भेटणार आहे या संदर्भात अजून जे आहेत मंत्रिमंडळाची जे पूर्ण स्थापना आहे ते अजून झाली नाही आता होईल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघाचीच शपथविधी झाली खरी गोष्ट आहे परंतु इतर काही कॅबिनेट मंत्री असेल किंवा राज्यमंत्री असेल त्यांची जे शपथविधी आहे अजून या ठिकाणी झाली नाही यासाठी वेळ लागेल पाहूया काय होतं ते परंतु मित्रांनो तुमचं मत काय म्हणतं पन्नास हजार रुपयाचं जो प्रोत्साहन अनुदान आहे तो शेतकऱ्यांना दिला पाहिजे सरकार कोणताही असो शेतकरी माझा एकच आहे ज्या शेतकरी राज्यांना नक्की मदत मिळाली पाहिजे मित्रांनो तुम्हाला जो हा व्हिडिओ आहे कशा पद्धतीने वाटला नक्की व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतींची व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाईल धन्यवाद आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सा, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र